हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा मिसाळ. स्वागत आहे आपलं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या सर्व ताईंना खूप खूप शुभेच्छा. तर हे बघा, आज खूप पाऊस होता सकाळपासून आणि आता थोडा वेळ झाला उघडलाय, तर आम्ही आलो आहोत वडाला. आणि पूजा झाल्याच्या नंतर मी जाणार आहे टॅटो काढायला. 1-1.5 वर्षापासून मला यांचं नाव हातावरती काढायचं होतं, पण असा वेळ पण काही भेटला नाही. तर आज वटपौर्णिमेच्या दिवशी मी जाणार आहे टॅटो काढायला. तर नक्की बघा, श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ आहे दुकान आणि मी पहिला पण श्री स्वामी समर्थ टॅटो काढलेला आहे तिथे. तर आता मी जाणार आहे, तर बघा मी काय नाव काढते आणि गेल्याच्या नंतर मी दाखवते, मी व्हिडिओ बनवते. तर हे बघा, हे आले आहे मी आता टॅटो काढायला दुकानामध्ये. आणि आज सकाळपासून उपवास होता, काहीच खाल्लेलं नव्हतं, चहा पिलेली होती, त्यामुळे अशी भरपूर भीती पण वाटत होती, कारण पहिलं श्री स्वामी समर्थ काढलेलं तेव्हा दुखलं होतं. पण इच्छा होती की यांचं नाव हातावरती काढायचं आहे आणि आजचा दिवस पण असं चांगला वाटला मला नाव काढण्यासाठी. तर हे बघा, भीती वाटत होती त्यामुळे, पण हा टॅटो काढताना एवढा काही दुखला नाही. पण असं भीती वाटते माणसाला दुखते का नाही, कारण ती सुई असते. पण एवढा काही त्रास नाही झालेला आणि दुखत पण नव्हतं. तर हे बघा, मी व्हिडिओ घेतलेला तिथं आणि मी काढत आहे माझ्या मिस्टरांचं नाव हातावरती, सुशील नाव काढत आहे. तर बघा, थोडं दुखतंय, त्रास होत आहे, पण एवढं काही जाणवत नाहीये. आणि दुसरं पण एक नाव आहे, गेल्या वर्षी टॅटो काढलेला, तर तो पण त्यांच्याकडून गलतीने थोडासा वेगळा झालेला, ते पण रिपेअर करून घ्यायचंय. आणि हे बघा, आता टॅटो काढायला सुरुवात केलेली, तर ते 3 राऊंड काढतात. 3 राऊंड काढून नंतर मग एक हार्ट काढलेलं आहे, त्याच्यामध्ये पण कलर भरायचा आहे. तर थोडासा त्रास होत आहे, पण बघा नक्की म्हणजे कसा काढता येईल, काय त्रास म्हणजे त्रास होतोय की नाही, तर नक्की बघा. आणि खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. आता मी काय एवढे व्हिडिओ नाही टाकत आहे, रोजचे व्हिडिओ नाही टाकत, कारण की काय टाकायचे व्हिडिओ, सध्या स्वामी सेवा पण बंद आहे. पण मी आता ट्रीटमेंट चालू करणार आहे आणि कुठल्या हॉस्पिटलला करणार आहे आणि त्याच्या पहिले केलेली का, म्हणजे डॉक्टर कसे आहेत, फरक पडतो का. आणि स्वामी सेवा पण चालू करणार आहे, ते पण मी तुम्हाला सांगेल. आणि लवकरच म्हणजे आता मला ट्रीटमेंट चालू करायचे आहे. तर सध्या सगळं बंद असल्यामुळं मी व्हिडिओ नाही टाकत आहे, कारण काय टाकायचे त्यामुळं. तर हे बघा, हे आहे सुशील नाव. तर हे असं काढलेलं आहे, अजून हार्टमध्ये कलर भरायचा आहे. आता झालंय, थोडंसं फक्त कलर भरायचं बाकी आहे. तर कलर भरल्याच्या नंतर मी दाखवते. मी रोज व्हिडिओ टाकत नाही, पण जर तुम्हाला खरंच माझी स्वामी सेवा बघायची असेल, कुठल्या सेवेने आहे, मूल झालं, हे जर काय तुम्हाला स्वामींचे भरपूर सारे अनुभव आहेत ऐकायचे असतील, तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, तर मग मी रोज व्हिडिओ टाकत जाईल. आणि माझे व्हिडिओ एवढे काय नाही, पण प्रेग्नेन्सीचे म्हणजे मला कशाने मूल राहिले हे व्हिडिओ, म्हणजे मला स्वामींचे भरपूर सारे अनुभव आले, ते मी तुम्हाला दाखवत जाईल. भरपूर सारे अनुभव आहेत माझ्याकडे. तर हे बघा कसं वाटतंय नाव, आणि आता नाव काढून झालंय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नवीन झालाय का दुकान? नवीन नाही झाला का ना, झालं थोडस साडेआठ मिनिट झाले तरी काढून झालं नाही, किती वेळा आला का ते बघायचं. 15 मिनिट साहेब सांग. प्लास्टिक लावा आणि मग जा पाण्यात, नॉर्मल पाण्याचा काम असेल तर आंघोळ करायची वेळी व्हॅक्सिन वरती प्लास्टिक मांडा, प्लास्टिक मांड्याला एवढं काय आज पूर्ण भिजत नाही. किती दिवस तरी? 8 दिवस. कलर थोडं फार एवढं नाही, आता एवढं का एवढं
हा थोर एकदा फिरवलंय का, तीन वेळेस फिरवलंय का? नाही तर तिथून काय नाही दुखत नाही बोलायची मम्मी, याच्यापेक्षा मग हे दुखलं होतं जास्त, कारण तेव्हा घाबरले होते मी जास्त. कसं असतं पहिला टॅटू काढताना मी भीती वाटते, तुम्हाला आता कॉन्फिडन्स आलाय की ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती ते कसं आता माहिती नसतं एक्झॅक्टली किती दुखेल काय दुखेल, एकदा काढला का आपला अनुभव येतो हा बाबा याच्या पुढे दुखू शकत नाही. तर आतमध्ये कलर तोच असतो ना, कडक शेड असा काय नसतं लाल मध्ये, हा फरारी रेड माहिती आहे, बरेचशे शेड असतात, हा डीप रेड होतो चांगला. किती दुखला